नमस्कार सर्वांचं स्वागत आहे मराठी न्यूज या यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो अठरा वर्षावरील सर्व व्यक्तींसाठी कोरोना लस घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे ही नोंदणी कालपासून सुरू झालेली आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन नोंदणी कशी करू शकता ही प्रोसेस आज पूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जी प्रोसेस आहे ती तुम्हाला लाईव्ह करून दाखवली जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल आयकॉनला ऑन करा कारण आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी मित्रांनो सर्वात प्रथम तुम्हाला ही ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी तुमच्या क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे या ठिकाणी क्रोम ब्राऊझरवरती तुम्हाला एक त्या या ठिकाणी कोविन गव्हर्नमेंट इन या वेबसाईटवरती जायचं आहे बघा या ठिकाणी मी टाईप करत आहे कोविन कोविन गव्हर्नमेंट इन या ठिकाणी टाईप झालेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्च करायचं या ठिकाणी तुमच्यासमोर असा इंटरफेस या ठिकाणी ओपन होणार या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे की एज अठरा प्लस रजिस्ट्रेशन ओपन सुरू झालेलं आहे म्हणजे अठरा वर्षावरील वर्षा व्यक्तींसाठी हे रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला खाली यायचे स्क्रॉल करायचे आहे या ठिकाणी पिवळ्या रंगाचा ऑप्शन आहे रजिस्टर साइन इन युअर स्लिप याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस तुमच्यासमोर तयार होणार आहे तर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर कोणताही मोबाईल नंबर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता ओ टी पी तुम्हाला याच्यातून देणार आहे तर या ठिकाणी सिंपली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर टाकत आहे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी गेट ओ टी पी नंतर तुम्हाला या ठिकाणी ओ टी OTP... या ठिकाणी तुम्हाला ओ टी पी येण्यासाठी दोन ते तीन मिनिटे लागू शकतात किंवा पाच मिनिटेही लागू शकतो परंतु ओ टी पी नक्की येत असतो या ठिकाणी तुम्हाला तुमचा ओ टी पी टाकायचा आहे मी टा या ठिकाणी ओ टी पी टाकत आहे या ठिकाणी ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुमच्यासमोर असा इंटरफेस तुमच्यासमोर तयार होणार आहे या ठिकाणी तुम्हाला पुन्हा रजिस्टर मोबाईल नंबरवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी आयडी प्रूफ तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स कशावरती तुम्ही करू शकता या ठिकाणी क्लिक करायचा या एरोवरती आणि या ठिकाणी तुम्हाला आधार कार्ड मला आधार कार्ड सिलेक्ट करायचे तुम्ही कोणतेही सिलेक्ट करू शकता या ठिकाणी आधार कार्डवरती सिलेक्ट केलेले आहे या ठिकाणी दोन नंबर आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे सिम्पल या ठिकाणी मी माझ्या आधार कार्डचा नंबर टाकत आहे या ठिकाणी आधार कार्डचा नंबर टाकल्या त्याच्यानंतर आधार कार्ड व जे नाव तसे तसे आहे तसेच्या तसे तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी आधार कार्डवर जसेच्या जसे नाव या ठिकाणी मी टाकलेले आहे या ठिकाणी तुम्हाला मेल फिमेल म्हणजे स्त्री आणि पुरुष या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे या ठिकाणी मी मेल सिलेक्ट करत आहे या ठिकाणी ओके करत आहे या ठिकाणी तुमची जन्मतारीखचे वर्ष टाकायचे आहे फक्त इयर टाकायचे आहे मी या ठिकाणी एअर टाकत आहे या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी एअर टाकल्यानंतर रजिस्टरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होणार आहे वेबसाईट डाऊन असल्यामुळे थोडा वेट लागणार आहे बघू शकता या ठिकाणी इंटरफेस ओपन झालेला आहे तुमच्या आधार कार्ड आणि वयवरच्या या ठिकाणी आलेले आले आहे या ठिकाणी शेड्यूल लाल रंगाच्या संघी डोस डोस तुमचा पहिला डोस असल्यामुळे डोस वन या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी शेड्यूलवरती तुम्हाला शेड्यूल आलेले आहे तर या ठिकाणी तुम्हाला डोस वन शेड्युअलवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी शेड्युलवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खाली एक ऑप्शन नवीन तयार झालेलं शेड्यूल नाव पिवळ्या रंगाचं ऑप्शन झालेलं आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे शेड्युअल नाववरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर शेड्युअल नावावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन होणार आहे तर तुम्हाला तुम्हाला तुमचा पिन नंबर पिनकोड नंबर पाहित माहीत पाहिजे तुमच्या आसपासचा शहराचा किंवा सिटीचा तो तुम्हाला माहीत पाहिजे या ठिकाणी सर्च बाय पिनवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सर्च पिनवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी सर्च पिनवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पिन नंबर तुमचा बेचाळे असेल तो सर्च करायचा आहे तर मी माझा जवळचा सिटीचा नंबर बे पिनकोड टाकत आहे या ठिकाणी बघू शकता मी माझ्या जवळच्या सिटीचा पिनकोड टाकलेला आहे या ठिकाणी सर्च करायचे आहे या ठिकाणी सर्चचा ऑप्शन आल्यानंतर तुम्हाला बघू शकता तुमचे जवळची शहर या ठिकाणी दाखवणार आहेत या ठिकाणी मला एक दोन पाच सहा नऊ सिटी दाखवलेल्या आहे नऊ ठिकाणी मी ही टेस्ट फ्रीमध्ये करू शकतो ही टेस्ट तुम्हाला दोन प्रकारे असणार आहे फ्रीमध्ये असणार आणि आणि फ्रीमध्ये ही टेस्ट तुम्हाला दोन प्रकारे दे करता येणार आहे फ्रीमध्ये आणि पैसे देऊनही पे करूनही तुम्ही करू शकतात या ठिकाणी ज्या ठिकाणी हिरव्या रंगाचा कलर आहे त्याच ठिकाणी तुम्ही फ्री करू शकता ज्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा आहे त्या ठिकाणी तुम्हाला पैसे देऊन पे करून ही करू वॅकन्सी करता येणार किंवा रजिस्ट्रेशन करता येणार आहे या ठिकाणी बघू शकता तुमच्यासमोर असा इंटरफेस ओपन आहे तुम्हाला जी तारीख पाहिजे तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे मी या ठिकाणी कोणती जवळची तारीख तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे एक मे दोन मे तीन मे चार मे असे कोणती जवळची तारीख तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे खूप दिवस ही टेस्ट चालणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आणि तुमचे रजिस्ट्रेशन डाउनलोड करून आहे या ठिकाणी दाखवलेल्या लाल रंगामध्ये मॅक्झिमम आमच्या ठिकाणी या ठिकाणी पंचेचाळीस वर्षाला चालू झालेली आहे काही ठिकाणी अठरा वर्षापासून सुरू झालेली आहे तर या ठिकाणी पंचेचाळीस प्लससाठी चालू झालेली आहे एवढ्या दोन तीन दिवसात ही चालू झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता मित्रांनो असेच व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करा म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तु, व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये